शिंदे गटातले आमदार सदा सरवणकर बोलतायत, थेट जाऊया. मला असं वाटतं अर्ज जो दिलेला आहे तो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळे मी दिलेला आहे. मी माझ्या मनाने काही तो अर्ज दिला नाही. विषय एक वर्षानुवर्ष मी देतो तसाच यावेळेला दिला. माझी विनंती हीच राहील की आपण जी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम करतो अशा प्रकारचे आपापसात वाद घालून हे होता कामा नये. आपण कामाने मोठे होऊ, जनतेची कामं करू आणि त्यांच्यासमोर त्या माध्यमातूनच आपण जावं अशा प्रकारची माझी स्वतःची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर सुद्धा आज दगड. तर शिंदेगट आणि ठाकरे गट या दोघांमध्ये राडा झाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सदा सरवणकर स्पष्टीकरण देत आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी केलेली हुल्लडबाजी समोर आली आहे. गांधी मैदान परिसरात या कार्यकर्त्यांनी एक गाडी पलटी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या मात्र या कार्यकर्त्यांना अडथळा ठरणाऱ्या या दोन गाड्या पलटी करून देण्यात आल्या. आमदार सदा सरवणकर बोलतायत, थेट जाऊया. मानला जाऊ शकेल अशा प्रकारचा मुद्दा दाखवतोय, तुम्ही ते डिनाय करताय. मात्र सत्तेत असलेल्या एका लोकप्रतिनिधीच्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा दाखल होतोय ते देखील तुम्ही म्हणताय की प्रेशरमुळे होतोय. तुमचा ठाम नकार आहे की अशा प्रकारचा गुन्हा दाखलच होऊ शकत नाही कारण अशी कुठलीच कृती घडलेली नाही. नाही, बरोबर आहे. तुम्हीच सांगताय दबावापोटी होत आहे आणि मी तेही म्हणतोय की जे काही आज पोलीस आपलं काम करतील त्यांना त्यांचं काम करायला देऊया आपण. आणि बाकी इतर गोष्टी आहेतच की लोकांनी लोकांना त्रास होईल असती कुठलीही घटना आपल्याकडनं व्हायला नको आहे अशा मताचा मी आहे. हिंदी करायचा. अरे इतके दिवस म्हणजे आम्ही गेले अनेक वर्ष शिवसेना बघतो आहोत. इतके दिवस तुम्ही म्हणताय की आम्ही लहानाचे मोठे एकत्र झालेलो आहोत, एकमेकांना आदराने बोललेलो आहोत, मात्र ज्यांना साहेब म्हटलं जायचं त्यांच्या विरोधात सुद्धा आता घोषणा दिल्या जात आहेत. मग ते दोन्ही गटांकडनं असतील. हे चित्र कुठेतरी दुखावणारं नाहीये का तुम्हाला? कारण दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडनं एकमेकांच्या नेत्यांविषयी अनादरानेच बोललं जात आहे. दुर्दैवाने ते होते हे खरं आहे. मात्र आम्ही शिवसेना प्रमुखांबद्दल कधी अपशब्द बोललेलो नाही, उद्धव साहेबांबद्दल नाही, भविष्य नाही. आता त्या बाजूने जे काय होतं आहे पोस्टरवर काळ्या लावणं हे सगळं आपण बघताय. मला असं वाटतं की शिवसेना प्रमुखांनी जे हिंदुत्व आम्हाला शिकवलं होतं त्या रस्त्याने जाण्याचं आम्ही काम करतोय. गेली अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे की शिवसेना ह्याचा अर्थ कट्टर हिंदुत्ववाद आणि तो हिंदुत्ववाद शिवसेना प्रमुखांनी शिकवलाय. ती शिकवण घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आदित्य ठाकरेंच्या बाबत आपला मुलगा समाधान सरवणकर, नगरसेवक समाधान सरवणकर यांच्याकडनं म्याव्याव असा उल्लेख केला गेला, जे आधी नितेश राणे यांनी देखील दिवसलं होतं आदित्य ठाकरेंना या गोष्टी. मला असं वाटतं हे ना होऊ नये, कोणी जर केलं असेल ना ते करू नये. आदित्य साहेब सुद्धा ठाकरे कुटुंबांपैकी आहेत आणि शिंदे साहेबांच्या पोस्टरला काळ्या लावणं त्यांच्याबद्दल काहीतरी त्यांनाही काही अरवाच्या भाषेत बोललं गेलं. मला असं वाटतं ही आपली संस्कृती नाही. आपण एकमेकांचं ठीक आहे विरोधक आहोत, वैचारिक विरोध असावे. आम्ही हिंदुत्व पुरस्कार केलेला आहे, शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेते, हीच आमची खरी ओळख आहे. आणखीन काहीतरी वेगळी ओळख करून देण्यासाठी वेगळी काहीतरी अशा प्रकारची आपापसात वाद होणं हे मला असं वाटतं की योग्य आहे. मी सगळ्यांनाच सांगेन, जे कोणी बोलत असतील त्या सगळ्यांना सांगेन की अशा प्रकारे मला वाटतं समाधान असं बोलला नसेल कारण आदित्यने समाधानची चांगली मैत्री होती. त्यामुळे समाधान असं काही बोललं असेल या गोष्टीवर माझा बिलकुल विश्वास नाही. पण आपण म्हणतो तर मी म्हणतो दोन्ही बाजूने असं होता का म्हणे. शेवटी नेते इतर पक्षाचे जरी जे असले, जे विरोधी पक्षाचा नेता असला तरी शेवटी राजकीय क्षेत्रात वर्षानुवर्ष काम केल्यानंतर ते त्या पदापर्यंत गेलेले असतात, लोकांची सेवा त्यांनी केलेली असते. त्यामुळे त्यांचा काही अपमान होईल अशा प्रकारचा कृती आमच्याकडनं कोणाकडनंही होता का म्हणे अशा प्रकारचं निश्चित माझं मत आहे. तर असे वाद होणं उचित नाही असं सरवणकर यांनी म्हटलेलं आहे. भविष्यात असे वाद टाळले जातील. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि राग मनात ठेवून राडा करण्यात आला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. सणाच्या वेळी अशा घटना घडणं हे दुर्दैवी असल्याचं सरवणकर यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.